आणि म्हणून आता आम्ही हा निर्णय केलाय की या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा हा सगळा भाग, गोदावरीचं जे खोर आहे आणि त्याच्यासोबत मराठवाडा, हा आता दुष्काळमुक्त आपल्याला करावा लागेल. आणि हा दुष्काळमुक्त करण्याकरता खरं म्हणजे त्या काळामध्ये आमचे खासदार विखे पाटील साहेब हे सारखे मागणी करायचे की पश्चिमी वाहिन्यांचं पाणी हे जर आपण गोदावरी खोऱ्यामध्ये आणलं तर या ठिकाणी आपला नगर जिल्हा असेल, आपला उत्तर महाराष्ट्र असेल आणि मराठवाडा असेल याला आपण दुष्काळमुक्त करू शकतो. मला सांगताना आनंद वाटतो आमच्या मंत्रिमंडळाने 167 TMC पाणी कोकणातनं समुद्रात वाहून जाणार हे उचलून या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून उत्तर महाराष्ट्र, नगर जिल्हा आणि मराठवाडा हा दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याकरता जलनीतीमध्ये आम्ही परिवर्तन केलं, त्याच्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळाचा निर्णय केला आणि आता त्याचा DPR देखील आम्ही तयार करतो आहे. आमचा हा प्रयत्न असणार आहे या पिढीने आपल्या दुष्काळ बघितला पण पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही, त्यामुळे पुढचे 5 वर्ष आपला आशीर्वाद मिळाल्यानंतर हे सगळं पाणी या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून इथे जेवढा डेफिसिटचा भाग आहे त्या सगळ्या भागामध्ये सिंचनाकरता पाणी उपलब्ध करून द्यायचं. आणि या दृष्टीनं एक मोठा कार्यक्रम आपण हातात घेतो आहे. परवा ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये हा विषय आम्ही ज्याला मागच्या कॅबिनेटला मंजुरी दिली त्यावेळी आमच्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं की साहेब याला पैसा तर खूप लागेल. मी त्यांना सांगितलं महाराष्ट्राची क्षमता मोठी आहे, पैशाची काळजी करू नका. मी म्हटलं 40,000 कोटी लागतील, 50,000 कोटी लागतील. अरे आपण जर दुष्काळी पोटी 50,000 कोटी त्या शेतकऱ्यांना देऊन राहिलो तर त्यांना पाणी दिलं तर कधी दुष्काळाचे पैसे द्यायचीच आपल्याला आवश्यकता पडणार नाही. आणि म्हणून आपण हा या ठिकाणी पैसा दिला पाहिजे आणि एकमताने त्याला आम्ही मान्यता दिली.